शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्या संदर्भात शिवाजी विद्यापीठ विकास आघाडीने आज सिनेट सभेत स्थगन प्रस्ताव मांडला अध्यक्ष देवानंद शिंदे यांनी हा प्रस्ताव नाकारल्यामुळे आघाडीच्या सदस्यांनी सभात्याग करत प्रशासनाच्या निषेधात जोरदार घोषणाबाजी केली शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभेची बैठक राजर्षी शाहू सभागृहामध्ये पार पडली सभेच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉक्टर देवानंद शिंदे होते सभेच्या सुरुवातीलाच विकास आघाडीच्या प्रताप माने यांनी परीक्षा विभागाच्या कारभारावर आक्षेप घेत स्थगन प्रस्ताव मांडला कुलगुरू डॉक्टर देवानंद शिंदे यांनी हा प्रकार गांभीर्यानं घेतला असून स्थगन प्रस्ताव न आणता लेखी स्वरूपात म्हणणं सादर करायला सांगितलं डॉ प्रताप पाटील यांनी स्थगन प्रस्तावाला मान्यता दिली नाही तर सभात्याग करू असं सांगितलं सुटाचे डॉक्टर निळकंठ खंदारे यांनी स्थगन प्रस्तावाला मान्यता देऊन चौकशी समिती नेमण्याची मागणी केली मात्र कुलगुरू प्रस्ताव मान्य न करण्याच्या मुद्द्यावर ठाम राहिल्यामुळं विकास आघाडीच्या सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी करत सभात्याग केला त्यानंतर के झालेल्या प्रश्नोत्तरादरम्यानही वादळी चर्चा झाली डॉक्टर खंदारे यांनी कुलगुरूंना उद्देशून पळपुटे हा शब्द वापरल्यामुळं अन्य सदस्यांनी त्यावर आक्षेप नोंदवला खंदारे यांनी माफी मागितल्याशिवाय सभेचं कामकाज चालू देणार नाही अशी भूमिका सदस्यांनी घेतली कुलगुरूंनीही डॉक्टर खंदारे यांना सुनावलं अखेर खंदारे यांनी दिलगिरी व्यक्त केली